गुड मॉर्निंग. लास्ट टाइम वी लर्न टू टाइप्स ऑफ वेरिएशन. वन इज द सिंपल डायरेक्ट वेरिएशन एंड अनदर इज अ इनवर्स वेरिएशन. सो डायरेक्ट वेरिएशन मीन्स यस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाई किंवा एक्स. देर इज द डायरेक्ट वेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. काय सांगितलं होतं, एक्स इज इक्वल टू के वाय. इन्स्टेड ऑफ दॅट साईन यू मस्ट पुट इज इक्वल टू के. याच्या ऐवजी बरोबर के टाकायचं. काय असतात, के बरोबर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि हा गुणिले वाय करायला भागिले होईल. दॅट इज द नंबर वन इक्वेशन. ओके, दॅट इज द फर्स्ट थ्री स्टेप ऑफ एक्झाम्पल डिपेंड्स ऑन डायरेक्ट व्हेरिएशन. इनवर्स व्हेरिएशन, एक्स इज फक्त याच्याबरोबर फरक काय, हा वाय हा वन अपॉन वाय. एक्स इज इनवर्स प्रोपोर्शनल टू वाय. देर इज द इनवर्स व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. बाकी इज इक्वल टू इज बरोबर के टाकायचं, अपॉन वाय भागिले म्हणून गुणिले होईल. बघा भागाकार म्हणजे रेशो. रेशो इज कॉन्स्टंट. दोघांचा भागाकार जर स्थिर आला, कॉन्स्टंट आला, देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन. आणि मल्टिप्लिकेशन इज कॉन्स्टंट, सो देर इज अ इनवर्स व्हेरिएशन. इज दॅट क्लिअर? नाऊ वी टेक सम मोर एक्झाम्पल्स डिपेंड ऑन इनवर्स डायरेक्ट अँड सॉरी डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनवर्स व्हेरिएशन. ओके, सो जस्ट लिसन. पहा पेज नंबर 39 एक्झाम्पल्स. टाइम वर्क एंड स्पीड. जेव्हा टाइम एंड स्पीड तिघांवरचे जर एक्झाम्पल आले तर देर इज अ इनवर्स व्हेरिएशन. बघा बरं, आता एक्झाम्पल रिलेटेड टू द नंबर ऑफ वर्कर्स एंड टाइम टेकन टू द फिनिश द वर्क आर द इनवर्स व्हेरिएशन. सिमिलरली देर आर सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू टाइम टेकन टू कव्हर डिस्टन्स बाय अ व्हेकल एंड इट्स युनिफॉर्म स्पीड. सच एक्झाम्पल्स ऑफ व्हेरिएशन आर द एक्झाम्पल्स रिलेटेड टू द टाइम वर्क एंड स्पीड. त्याच्यामध्ये इनवर्स व्हेरिएशन असतं. नीट पहा पेज नंबर 39. 15 वुमन फिनिश. बघा बरं का, 15 वुमन फिनिश द वर्क ऑफ हार्वेस्टिंग अ ग्राउंड क्रॉप. हार्वेस्टिंग म्हणजे आता याचा मराठी अर्थ सांगायचा ठरला याचा, तर पहा नीट वाचा परत पुन्हा. वुमन्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, 15 वुमन्स म्हणजे 15 स्त्रिया काय करतात. बघा एकाच हार्वेस्टिंग काय म्हटलंय, ग्राउंडनट क्रॉप इन, ग्राउंडनट म्हणजे शेंगा, क्रॉप इन 8 days म्हणजे 15 स्त्रिया काय करतात, शेंगा काढण्याचं काम 8 दिवसात पूर्ण करतात. 15 स्त्रिया आणि दिवस 8 म्हणजे नंबर ऑफ वुमेन्स आणि नंबर ऑफ डेज. मी असं म्हणलं लेट नंबर ऑफ वुमन्स बी एक्स आणि नंबर ऑफ डेज बी वाय. ओके, फाइंड द नंबर ऑफ वुमन्स इफ द सेम जॉब इज टू बी कम्प्लीटेड इन 6 days. देर इज नो एनी व्हेरिएशन इज गिवन. या ठिकाणी गणितामध्ये कुठेही व्हेरिएशनचा उल्लेख नाही, डायरेक्ट एका इनवर्स आहे. आता आपल्याला ठरवायचे ते डायरेक्ट एका इनवर्स आहे बरोबर. आता याच्यामध्ये कॉमन सेन्स वापरायचा. वुमन आणि डे म्हणजे व्यक्ती आणि दिवस आलो की साधी गोष्ट आहे. बघा एखादं काम करायचंय, मी जर 10 लोक कामाला असतील तर ते 5 दिवसात पूर्ण होईल. पण जर 20 लोक कामाला लागले समजा तर 2.5 दिवस लागतील. 50 लोक कामाला लागले तर ते 1 दिवसात होईल. म्हणजे दिवस कमी होत आहेत, लोक वाढले तर, आणि ते 1 दिवसात एकाच माणसाने करायचं ठरलं तर 50 दिवस लागतील. म्हणजे माणसं कमी झाली तर दिवस जास्त लागतील. साधी गोष्ट आहे, बांधकामाचं उदाहरण घ्या. जितके मजूर जास्त तितकं ते कमी दिवसात पूर्ण होईल, आणि जितके मजूर कमी तितकं ते जास्त दिवस लागेल. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. म्हणजे देर इज अ एक क्वांटिटी वाढली की दुसरी कमी होते, पहिली कमी झाली की दुसरी वाढते. बरोबर आहे, कळतंय का? म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी वस्तू किंवा दोन गोष्टीची तुलना करतोय, पहिली गोष्ट वाढली तर दुसरी कमी होते, आणि पहिली कमी झाली तर दुसरी वाढते. सो इट इज अ इनवर्स व्हेरिएशन. मी तर म्हणणार एक्स इज इनवर्स प्रोपोर्शनल टू वाय. लगेच इज इक्वल टू के अपॉन वाय म्हणायचं भागिले गुणिले होईल. याला लगेच नंबर वन म्हणायचं. आणि कौसात के बरोबर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणायचं. आता गणित वाचायचं. 15 वुमन्स, इथं बघा वुमन्स कुठे एक्स. वेन एक्स इज इक्वल टू 15 देन पुढे काय दिवस किती बघा 8 days. सो वाय इज इक्वल टू 8 टाकायचं. एक्सची किंमत 15, वायची किंमत 8 इज इक्वल टू के. 15 8 120 कॉन्स्टंट ऑफ
वेरिएशन आणि ही पुट बाकी सगळे सेम पॅटर्न आहे 120 इन इक्वेशन 1 हे उचलायचं आणि एक मध्ये टाकायचं xy बरोबर 120 आणि याला म्हणायचं नंबर 2 इक्वेशन ऑफ वेरिएशन हे झालं xy बरोबर 120 इक्वेशन ऑफ वेरिएशन पुढे बघा फाइंड द नंबर ऑफ वुमन्स फाइंड द नंबर ऑफ वुमन्स इफ द सेम जॉब इज टू बी कंप्लीटेड इन 6 डेज नंबर ऑफ वुमन्स काढायचे नंबर ऑफ वुमन्स म्हणजे x काढायचे आणि नंबर ऑफ डेज इन काय म्हटलं 6 डेज सो इफ y is equal to 6 then x is equal to question mark कळलं का हे मला x काढायचा आहे म्हणून x is equal to डे दिले डे म्हणजे y डे याच्यामध्ये किंमत काढायची x y बरोबर 120 लिहा टाका y ची किंमत 6 मला वाटतं गुणिले 6 भागिले होईल सहा दुने 12 सहा शून्य शून्य मग काय म्हणणार उत्तर पूर्ण करून उत्तर लिहायचं बघा हाउ मेनी नंबर्स 20 वुमन कंप्लीटेड जॉब इन 6 डेज ओके शुड बी कंप्लीटेड जॉब इन किंवा शुड बी फिनिश द वर्क इन 6 डेज असं म्हटलं चालेल साधं सरळ सोपं गणित होतं युनिव्हर्सिटी प्रमोशन दुसरं गणित बघा अ व्हेकल रनिंग अ स्पीड मी सांगितलं स्पीड वर्क आणि टाइम असं राहतं समजायचं इनव्हर्स व्हेरिएशन आहे अ व्हेकल रनिंग ऍट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर आता परत पुन्हा एक्स आणि वाय काय म्हणणार बघा बरं का व्हेकल ऑफ रनिंग स्पीड स्पीड म्हटले लेट स्पीड बी एक्स किलोमीटर पर आवर टेक 6 आवर्स टाइम आवर्स म्हणजे टाइम झाला ना टाइम बी वाय आवर्स हाऊ मच टाइम विल टेक टू कंप्लीट द जर्नी इफ इट स्पीड इज 70 अगेन हियर इज नॉट एनी व्हेरिएशन इज गिवन आपल्याला आपलं डोकं चालवायचं टाइम आला स्पीड आला म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशन आहे वाटलं तिथं इथं ओळखू शकतं ते इनव्हर्स व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय एक्स इनव्हर्स बी प्रपोर्शनल टू वाय एक्स इक्वल टू के अपॉन वाय एक्स वाय इज इक्वल टू के आणि व्हेन आता इथं वाचा काय काय म्हटले स्पीड ऑफ 48 किलोमीटर स्पीड म्हणजे एक्स इज इक्वल टू 48 आणि देन वाय इज इक्वल टू 6 आवर्स टाका किती बघा ना 7 ठरलेलं आहे फक्त किमती भरायचं आपल्याला रिकाम्या जागा बाकी सगळं सेम पॅटर्न आहे ओके रिकाम्या जागा भरतोय फक्त 40 एक्स एक्स ची किंमत 48 आणि वाय ची किंमत 6 6 वे 8 48 आणि 4 4 24 4 28 सो पुट के इज इक्वल टू 288 इन इक्वेशन 2 कळलं पुढे वाचा हाऊ मच टाइम विल टेकन हाऊ मच टाइम टाइम काय आहे वाय तुम्हाला वाय काढायचं आहे स्पीड 72 आहे म्हणजेच याचा अर्थ एक्स इज इक्वल टू हाऊ वाय काढायचं तुम्हाला 72 आहे आणि वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हे इक्वेशन लिहा एक्स वाय इज इक्वल टू दोन नंबर इक्वेशन आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचं इथे टाका एक्स ची किंमत 72 इन टू वाय इज इक्वल टू 288 बरोबर आहे मी 9 ने भागतो बघा 9 3 27 9 2 18 9 8 72 आणि 8 6 32 4 आवर्स आन्सर इज 4 आवर्स यू कॅन राईट द आन्सर इन फुल सेंटेन्स बरोबर आहे काय म्हणणार तुम्ही टाइम टेकन टाइम टेकन टू कंप्लीट द जर्नी टाइम कोण आहे ते व्हेकल व्हेकल टेक 4 आवर्स टू कंप्लीट द जर्नी इफ इट स्पीड इज इथं हे बघा हाऊ मच टाइम म्हटलं की नाही विल टेकन टू कंप्लीट द जर्नी मग इथं काय कोण करतं व्हेकल व्हेकल विल 4 आवर्स टाइम विल बी टेकन टू कंप्लीट अ व्हेकल शुड बी टेक 4 आवर्स टू कंप्लीट द जर्नी इफ इट स्पीड इज हा 7 ठरलेला आहे म्हणून हे गणित फास्टली झाले बघा मग आपल्याला सेम गणित सोडवता आले पाहिजे पहा 7.3 मध्ये दुसरं आणि चौथं गणित आहे बघा आपण सोडूयात बघा 15 वर्कर्स आहेत मग आता इथे नंबर ऑफ काय म्हणणार परत वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 आवर्स वर्कर्स नंबर ऑफ
वर्कर्स बी एफ आणि इन 48 आवर्स बरोबर आहे नंबर ऑफ डेज सॉरी आवर्स आहे ना म्हणजे टाइम टाइम बी वाय आणि टाइम आला म्हणजे इनवर्स म्हणजे एक्स इनवर्स टू वाय एक्स इक्वल टू के वाय एक्स इक्वल टू के इतपर्यंत सेम वाचा 15 वर्कर्स नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे एक्स किती आहे 15 विल टेक 48 आवर्स बघा हे किती भरा फक्त मी हाकडे दिसतोय बघा बाकी सगळं तसंच तसं ठेवलंय चला टाका किती 15 एक्स ची किंमत 15 आणि वाय ची किंमत 48 15 120 असे आले 12 15 60 आणि 70 72 बरोबर आहे का बघा के इज इक्वल टू 720 इक्वेशन 1 एक्स वाय इज इक्वल टू 720 झालं काय इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आता पुढे वाचा हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड हाऊ मेनी वर्कर्स नंबर ऑफ वर्कर्स एक्स आहे मी तुम्हाला एक्स काढायचं हाऊ मेनी एक्स आणि 30 आवर्स आहे म्हणजे वाय 30 दिलेलं आहे तुम्ही काय म्हणणार वाय वाय इज इक्वल टू 30 आणि एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क दोन नंबर इक्वेशन लिहायचं परत एक्स वाय इज इक्वल टू 720 एक्स इंटू 30 इज इक्वल टू 720 आणि एक्स इज इक्वल टू 720 अपॉन 30 तीन दोन्हे सहा तीन चो 12 सो आन्सर इज किती 24 वर्कर्स उत्तर कसं लिहिणार हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 डेज हाऊ मेनी च्या ऐवजी 24 टाकून द्यायचं लास्ट बघा अ कार विथ स्पीड स्पीड आलं बघा म्हणजे तुम्ही काय म्हणणार लेट स्पीड ऑफ कार बी एक्स किलोमीटर पर आवर टेक्स 8 आवर्स टाइम बी 8 आवर्स एक्स इनवर्स इक्वल टू वाय एक्स इक्वल टू के अपॉन वाय एक्स वाय इक्वल टू के आता परत रिकामा लागला करायचं टाइम आला म्हणून इनवर्स प्रोपोर्शन आहे बघा ना साचा ठरलेलाच आहे एक्सची किंमत आता वगैरे बसा कार विथ स्पीड 60 स्पीड एक्स किती आहे 60 आणि टेक 8 आवर्स टाका एक्सची किंमत 60 वायची किंमत 8 शून्य असाच 6 8 48 म्हणजे 480 झालं बघा एक्स वाय कुठ एज इक्वल 481 इथपर्यंत लास्ट साचा ठरलेला आहे आता पुढे काय म्हटलं त्यांनी व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन स्पीड व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन स्पीड किती इन्क्रीज होईल इफ सेम डिस्टन्स इज कवर केवढं अंतर डिस्टन्स कवर्ड इन 7.5 आवर्स म्हणजे हावर्स टाइम इज गिवन म्हणजे वाय इज इक्वल टू सॉरी सॉरी टाइम बी वाय आवर्स वाय इज इक्वल टू किती दिलंय 7.5 म्हणजे 7.5 म्हणेल देन इफ चला एक्स वाय इज इक्वल टू 480 एक्स इंटू 7.5 गुणिले 7.5 भागिले होईल पॉइंट आपण दिला वरती 10 एक घसरलो नंबर 10 आणि 75 बरोबर आहे का 5 × 10 15 × 5 = 75 5 × 5 = 15 × 15 = 45 15 × 30 = 30 म्हणजे एक किती होईल 64 किलोमीटर पर आवर येते बरोबर आहे का म्हणजे आता पण आन्सर काय माहिती का व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड किती स्पीड वाढावं लागेल म्हणजे तेच अंतर 7.5 तासामध्ये पूर्ण होईल 7.5 तासामध्ये ते अंतर पूर्ण होईल बरोबर काय म्हणतात ते वाक्य वाचा व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड कितीने वाढ होईल कितीने वाढ केली म्हणजे सेम डिस्टन्स इज टू बी कवर्ड इन 7.5 आवर्स म्हणजेच ते एवढंच अंतर 7.5 तासात पूर्ण होईल म्हणजे जेव्हा 60 स्पीड असतो तेव्हा 8 तास लागतात मग कितीने स्पीड वाढवलं म्हणजे 7.5 तास लागतील आता नवी स्पीड आहे 64 किलोमीटर पर आवर पूर्वी होता 60 म्हणजे इन्क्रीज इन द स्पीड इज इक्वल टू
पूर्वी आता चौसष्ट पूर्वी साठ आंसर लिहून टाकायचं. ओके, इन्क्रीज द स्पीड इन 4 किलोमीटर पर आवर इफ स्पीड इंक्रीज बाय 4 किलोमीटर पर आवर देन डिस्टन्स इज कवर्ड इन द 7.5 आवर्स. हे यातलं फक्त वेगळं एवढंच होतं. फक्त इथपर्यंत आपली सेम पद्धत आहे. सेम गणित मी तुम्हाला आज 4 गणित घेतली आहेत. 7.3 मधलं पहिलं विचार द फॉलोइंग स्टेटमेंट आर ऑफ इनवर्स व्हेरिएशन. तुम्हाला इनवर्स व्हेरिएशनचे गणित कोणकोणती विचारले बघा. नंबर ऑफ वर्कर्स, डोळे दाखवून काय म्हणणार तुम्ही. इनवर्स व्हेरिएशन. नंबर ऑफ पाइप्स ऑफ सेम साईज टू बी फिल्ड अ टँक. द टाइम, टाइम सुद्धा आला बघा, म्हणजे इट इज अ इनवर्स व्हेरिएशन. तिसरं, पेट्रोल फिल इन द टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. आता किंमत आहे आणि पेट्रोल आहे. पेट्रोल तुम्ही 1 लिटर भरलं 80 रुपये लागतील, 2 भरलं 160, 10 भरलं 1600 म्हणजे पेट्रोल वाढवलं तर पैसे वाढतील. इट इज अ डायरेक्ट व्हेरिएशन. एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. रेडियस 7 असेल तर एरिया ऑफ सर्कल किती होईल, 154. सूत्रात ए बरोबर पाय आर स्क्वेअर मध्ये बघा तुम्ही. 14 घेतली 616 होईल. 21 घेतलं वाढत जाईल, म्हणजे रेडियस वाढली की एरिया वाढेल. रेडियस कमी झाली की एरिया कमी होईल. म्हणजे नंबर 4 इट इज एक्झाम्पल ऑफ इनवर्स डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे पहिले 2 इनवर्सचे, दुसरे 2 डायरेक्ट. आता आणखी एक राहिलं बघा 3 नंबरच. नीट लक्ष द्या 3 नंबरच गणित. त्याच्यामध्ये फसव वगैरे झाले तेवढे, म्हणजे आपण सर्व विचार केला नाही. पुढे लक्षात ठेवायचं हे 3 शब्द दिसले तुम्हाला, टाइम वर स्पीड. तर इनवर्स व्हेरिएशन समजायचं. आता एक 120 बॅग्स ऑफ 1/2 लिटर मिल्क कॅन बी फिल्ड बाय अ मशीन विद इन 3 मिनिट. आता प्रत्येक गणितच त्याचं असेल असं काही नाहीये. पहा बरं, मला असं वाटतं हे पण गणित याच आहे वाटतं. बघा एक मिनिट, जरी इथं मिनिट शब्द आला म्हणजे टाइम जरी आला असला तर हे 3 नंबरचं गणित अपवादात्मक आहे. म्हणजे आपण विचारपूर्वकच डिसिजन घ्यायचा की इनवर्स व्हेरिएशन आहे की डायरेक्ट व्हेरिएशन. आता हे एक्झाम्पल डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे. का बरं, 120 मिनिटं 120 बॅग्स ऑफ 1/2 लिटर म्हणजे अर्ध्या लिटरचे 120 बॅग आहे. अर्ध्या लिटरचे भरायला किती वेळ लागतो मशीनला, 3 मिनिटात भरतात. मग 4 मिनिटात बॅग वाढतील ना, 5 मिनिटात बॅग वाढतील ना, 10 मिनिटात आणखी बॅग होतील ना. म्हणजे टाइम वाढला की बॅगची संख्या वाढेल, म्हणजे नंबर ऑफ बॅग इन्क्रीज इफ टाइम इज इन्क्रीज. इफ नंबर ऑफ डिक्रीज नंबर ऑफ सॉरी टाइम इज डिक्रीज नंबर ऑफ बॅग ऑल्सो डिक्रीज. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. सो इथे काय म्हणणार, लेट आता बॅग नंबर ऑफ बॅग बी एक्स आणि काय म्हटलंय मशीन विद इन 3 मिनिट म्हणजे टाइम टेकन बाय मशीन किंवा टाइम बी वाय मिनिट. एक्स इनवर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय बरोबर एच आय बरोबर के. के इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हा गुणिलेचा भागिले होईल याला नंबर 1. इथपर्यंत सेम. हा पुढे 120 बॅग्स म्हणजे इफ किंवा एक्स व्हेर म्हणायचं देन वाय इज इक्वल टू 3 मिनिट टाकायचं. एक्सची किंमत 120, वायची किंमत 3, के इज इक्वल टू 40. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन या नंबर सॉरी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन पुट के इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1. ही इथं टाकायचं. नंबर 2 आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. या गोष्टीने सगळ्यात महत्वाचं इक्वेशन. पुढे काय म्हटलंय, फाय तर टाइम, टाइम काढायचं तुम्हाला म्हणजे वाय सच फील सच 1800 बॅग्स नंबर ऑफ बॅग्स. सो एक्स इज इक्वल टू 1800 डे बरोबर. आता हे घ्यायचं एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 40. एक्सची किंमत 1800 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन
गुणिले 40 भागिले होईल चार चौक सोळा उत्तर लिहून टाकायचं काय फाइंड टाइम टू फिल 45 मिनट्स रिक्वायर्ड टू फिल सच 1800 बॅग्स असं पूर्ण उत्तर लिहून टाकायचं आय थिंक या ठिकाणी आपलं हे प्रकरण सोपं प्रकरण होतं एकदम या ठिकाणी संपलेलं आहे आपण हा एक्झरसाइज जो आहे प्रॅक्टिस सेट जो आहे 7.3 हा सोडवायचा आहे प्रत्येक गणित मी तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद.